महाराष्ट्राची आराध्य दैवत लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा शहरात ठिकठिकाणी अपार उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनाची सावट जुगारून शिवप्रेमींनी शिवरायांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले. दरम्यान कड्डा तालीम येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिमय व भगवेमय वातावरणात उत्कृष्ट लेझीमचे सादरीकरण करीत डोल ताशाच्या गजरात संस्थापक तथा नगरसेवक धर्मवीर सुनील कामाटी यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी कड्डा तालीमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट असा लेझीमचा खेळ सादर केला. शिवजयंतीचा उत्साह पाहण्यासाठी शहरातील विविध कानाकोपऱ्यातून सुनील कामाटी मित्रपरिवारांनी तसेच सर्वपक्षीय नेते मंडळांनी या ठिकाणी उपस्थिती लावून शिवजन्मोत्सवाचा उत्सव सोहळा पाहिला. यावेळी कड्डा तालीमचे संस्थापक तथा नगरसेवक सुनील कामाटी यांनी उत्कृष्ट असा डोल ताशाच्या गजरात लेझीमचा खेळ सादर केला. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यंदा कोरोना आटोक्यात येत असल्याने शासनाने शिवजयंती साजरी करण्यास मुभा दिली आहे, मात्र मिरवणूक त्यांना परवानगी दिली नाही. त्यामुळे सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाने जागेवरच कड्डा तालीमने शिवजयंती उत्साहात साजरी करून शिवरायांच्या कार्याची आठवण करीत उजाळा दिला. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या गजरात यावेळी शिवप्रेमींनी शिवरायांचा जागर केला. शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा कड्डा तालीम प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत व सत्कार सुनील कामाटी यांच्या हस्ते करण्यात आले.